क्रिकेटसाठी हा एक सर्वोत्तम क्षण असेल वर्ल्ड कप मुळे या खेळाच्या अविस्मरणीय आठवणी निर्माण झाल्या आहेत पण आता तब्बल वीस वर्षांनंतर पहिल्यांदा इंग्लंडला या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद मिळालंय श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संघकारा आतापर्यंत चार वर्ल्ड कप मध्ये खेळलाय हा सगळा काळ या खेळासाठीचा सुवर्ण काळ असल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं Probably... यंदाचं वर्ष हे इंग्लंडसाठी क्रिकेटच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं वर्ष ठरणार आहे इथे यंदा वर्ल्ड कप होतोय आणि त्यानंतर ऍशेस सारखी महत्वाची स्पर्धाही होणार आहे इंग्लंडच्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट वेड्यांसाठी यापेक्षा मोठी पर्वणी कोणती असेल दमाल येणार हे नक्की सच अन एक्सायटिंग टाइम यंदा जगातल्या दहा टॉप टीम वर्ल्ड कप मध्ये एकमेकांविरोधात खेळतील त्यापैकी अव्वल चार टीम या सेमीफायनलमध्ये आमने सामने येतील यासाठी आतापर्यंत तब्बल आठ लाख तीस हजार तिकिटांची विक्री झाली आहे कपच्या सहा मॅच या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होतील भारत पाकिस्तान मॅचसुद्धा याच स्टेडियमवर रंगणार आहे या, या मॅचसाठी जवळपास आठ लाख फॅन्सनी तिकिटांची मागणी नोंदवली आहे म्हणूनच हा आठ हजार खुर्च्यांचा एक वेगळा स्टँड तयार केला गेला आहे यंदाचा वर्ल्ड कप एक प्रकारे मोठा जुगार असून या खेळाभोवती सध्या निर्माण झालेलं धुक हो पिढीला आयुष्यातून एकदाच मिळते बद्दल चांगलं आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी हा वर्ल्ड कप उत्तम व्यासपीठ ठरेल हा योग साधून जास्तीत जास्त लोकांना आम्ही क्रिकेट मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू दोन वर्षांपूर्वी इंग्लंडच्या महिला टीमने वर्ल्ड कप जिंकला होता आता पुरुष टीम पुढे उत्तम कामगिरी करून वन डे मध्ये अव्वल स्थान कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे just... क्रिकेटचा देशात प्रसार होण्याची ही उत्तम संधी आहे सध्या आमच्याकडे बऱ्याच अडचणी आहेत त्यावर मात करण्यासाठी क्रिकेटची मोठी मदत होईल क्रिकेट तुमचं आयुष्य बदलू शकतं अफगाणिस्तान विरुद्धची प्रॅक्टिस मॅच इंग्लंडने जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे पण नवीन चाहते आणि कप जिंकणं हे इंग्लंड समोरचं सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकतं